नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरु कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मुक्ताविष्कार या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते. आज 15 ऑगस्ट, आज भारताचा स्वातंत्र्य दिन, आणि या दिवशी स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, त्याचं महत्व कदाचित आजच्या तुम्हा आम्हाला तेवढं जाणवणार नाही, या पिढीला त्याचं महत्व तेवढं कळत नाही जेवढं कदाचित आपल्या आधीच्या पिढ्यांना त्याचं मोल जास्त आहे. आणि आज आपल्या बरोबर खूप वेगळ्या क्षेत्रातील एक व्यक्ती आहेत, असं एक व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल मला स्वतःला खूप मनापासून आदर आहे. आजचे आपले जे पाहुणे आहेत त्यांचं मी नाव आधी तुम्हाला सांगते. माननीय अनिलजी नेने सर, मी त्यांचं प्रथम स्वागत करते. नमस्ते अनिल सर. थँक्यू. मी म्हणलं तसं, अनेक जण आतापर्यंत आम्ही म्हणजे कोरोना महामारी पण पुन्हा घेऊया भरारी या सत्रांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील काही ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींशी संवाद साधतोय, त्यांचे विचार जाणून घेतोय. पण आज मला खूप विशेष आनंद आहे की मी तुमच्याशी आज संवाद साधू शकते, आणि तो साता समुद्रापार. याचं कारण, गेली 43 वर्ष अनिल नेने सर हे त्यांचं वास्तव्य युके मध्ये आहे, आणि तरीही आपल्या मातृभूमीशी त्यांची नाळ तितकीच घट्ट आहे. त्यांचे रेग्युलरली म्हणजे अत्यंत नियमितपणे ते भारतात येत असतात, त्यांचं काम इथेही चालू आहे. दरवर्षी हिमालयातलं ट्रेकिंग असेल किंवा जगभर फिरणं असेल, जगन मित्र म्हणतात तसं त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांचे खूप मित्र आहेत. त्यांची मुसाफिरी आहे, त्यांची लेखन आहे, त्यांचं पुस्तक आहेत, किंवा एक इकॉनॉमिस्ट किंवा या क्षेत्रातलं त्यांचं कार्य. पण आज मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय की एक वेगळा पैलू, वेगळी बाजू, भारताबरोबरच भारताबाहेरच्या लोकांचा दृष्टिकोन काय आहे. आता सध्या आपण सगळेजण कोरोना ह्या एका रोगामुळे आपण असं म्हणूया की व्यापलं गेलंय, अख्खं विश्व बदललंय. बिफोर कोरोना आणि आफ्टर डिझास्टर ही वर्ल्ड वेगळी आहे, थोडीशी नक्कीच परिणाम झालेत. आणि अशाकडे तुम्ही काय म्हणून बघता, कारण याचा परिणाम जसा भारतावर झालाय तसा तिकडेही झाला आहे. तर तुमचं सुरुवातीला सर, पहिल्यांदा जेव्हा याच्याकडे विचार केला जातो तेव्हा काय दृष्टिकोन आहे किंवा काय सांगू इच्छिता तुम्ही? हे पॅन्डेमिक आहे किंवा काय महामारी, हे पहिल्यांदा होत नाहीये जगामध्ये. तुम्ही जर इतिहास बघितला तर 6व्या शतकामध्ये, ज्याला ब्युबॉनिक प्लेग म्हणतात, तो 6व्या शतकामध्ये. त्याच्यानंतर अनेक वेळा प्लेग आले. बरोबर. 6व्या शतकानंतर फार मोठा परत प्लेगचा अटॅक आला 14व्या शतकात. आणि तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, क्वारंटाईन किंवा क्वारंटीन हा जो शब्द आहे हा त्या वेळेला तयार झालेला आहे. या वेरियन भाषेमध्ये क्वारंटेना असा शब्द आहे, आणि क्वारंटेना म्हणजे 40. ओके. त्यावेळेला जी बाहेरून जहाज येत त्यांना 40 दिवस समुद्रात राहावं लागायचं. ओके. त्या क्वारंटेनाचा आता क्वारंटीन हा शब्द आला. आता क्वारंटीन 14 दिवसांचं आलं, म्हणजे 40 दिवस ते 14 दिवस हे क्वारंटीन इतकं कमी होत आलं. याच फार मोठ कारण आहे तशी हायजीन. आता हा जो 1 ऑगस्टचा इकॉनॉमिस्ट या जगप्रसिद्ध साप्ताहिकाच्या अंकामध्ये एक फार सुरेख लेख आलाय, त्या लेखाचं नाव आहे क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू ग्रोथ. त्याच्यात त्यांनी पूर्णपणे म्हटलेलं आहे की आर्थिक सुबत्तेसाठी हायजीन, स्वच्छता ही अत्यंत आवश्यक आहे. करेक्ट करेक्ट. जशी स्वच्छता वाढेल तशी इकॉनॉमिक स्थिती वाढेल, इकॉनॉमी वाढायला लागते. करेक्ट. मी जपान मध्ये गेलो होतो, मला खरंच आश्चर्य वाटलं. इथल्या एका प्राथमिक शाळेत गेलो होतो, लहान लहान मुलं 3, 4, 5 वर्षाची अशी, डबा खायची वेळ झाली दुपारी जेवणाची, प्रत्येक जणांनी डबा घरी आणला होता. बाईने सगळ्या हात धुवायला सांगितले, हात पाय धुवायचे जेवायच्या आधी, आणि जेवणाच्या आधी प्रार्थना म्हणायची की परमेश्वरा तुझ्यामुळे हे आम्हाला मिळतंय, आज मला सांगा किती घरात जेवायच्या आधी वदनी कवल घेत आहे म्हटलं जात. जर मी वदनी कवल घेत असं म्हटलं गेलो तर मी प्रतिकामी ठरतो. ह्या ज्या काय सगळ्या व्याख्या बदलल्या आहेत, पुरोगामी प्रतिगामी, त्या पुरोगाम्यांना माझं एक आव्हान आहे. कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध काही केलं की तो पुरोगामी ठरला,
अहो मग तुम्ही स्वच्छतेविषयी का नाही सगळीकडे जगभर आरडाओरडा करत? बेसिक आहे. मला वाईट वाटलं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी तुम्ही म्हणताय आज भारताच्या पंतप्रधानांना स्वच्छतेवर बोलावं लागलं. तेवढं आमचं दुर्भाग्य. साधी गोष्ट, पूर्वी आमच्याकडे येस तुझ्या घरात असेल, माझ्या घरात असेल, आपल्या मागच्या पिढ्यात आंघोळ केल्याशिवाय घरात उठलं तोंड धुतलं की आंघोळ करायची, केलंच पाहिजे वेळच्या वेळी. बाहेरून आलं की पहिले हातपाय धुवून ठेव, हे घरातल्या आईचं किंवा आजीचं पहिलं वाक्य असतच असत. खरंय, जेवढी आपली घरामध्ये जेवढी स्वच्छता असते तेवढी बाहेर का नाहीये? कि रस्त्यात थुंकू नये, किती साधी गोष्ट आहे. आज मला खरंच आज युके युरोप मध्ये रस्त्यात थुंकताना कोणी दिसत नाही, खरोखर कोणी दिसत नाही. थुंक त्याच्यात जंतू असतात हे सगळ्यांना माहिती आहे, तरी रस्त्यात थुंकत जातात लोक. अनेकदा असं वाईट वाटतं की ज्या भिंतीवर लिहिले असतं येथे थुंकू नका, त्याच्यावरच थुंकलेलं असतं, ह्या इतकं वाईट किंवा आपण काही म्हणू शकत नाही. आणि अजून तुम्ही जे एक मुद्दा सांगितलात मला तो जाणवला की जेव्हा आपलेच भारतीय लोक परदेशात जातात फिरायला असेल कामासाठी असेल तेव्हा तुम्ही तिथले नियम पाळता, कारण तेव्हा तिथले फाईन्स आणि डॉलर्स आणि पाऊंड मधले फाईन पाहिले, मग तुम्ही जर शिस्त पाळू शकता तर मग आपल्या देशात का नाही? बाबासाहेब पुरंदरेंनी मला वाटतं एकदा कधीतरी असं सांगितलं होतं की तुम्हाला जर एखाद्या देशाबद्दल बघायचं असेल, ऐकायचं असेल की तिथं देश कसा आहे, तर त्या देशातल्या खरं छोट्या चौकात जाऊन कोपऱ्यात उभं राहा आणि फक्त ऑब्झर्व करा, तुम्हाला ते नागरिकच दाखवून देतील की तो देश ग्रोथ मध्ये कुठल्या लेव्हलला आहे, कारण तिथली स्वच्छता ते नियम पाळतात की नाही आणि देशाबद्दलचा त्यांचा अभिमान आहे की नाही हे त्याच्यातून जाणवतं नक्कीच. आणि जॅपनीज लोकांबद्दल तर त्याच्यासाठी ते फेमसच आहेत की ते प्रचंड त्यांना अभिमान आहे आपल्या देशाचा आणि ते त्याची तेवढी काळजी पण घेतात, म्हणजे माझा देश माझं घर आहे असंच मानून खरंच ते चालतात. मग त्याचे फायदे हे सगळे आपल्याला लहानपणापासून याच्यावर आपण निबंध लिहिलेले शाळेमध्ये की स्वच्छतेचे की स्वच्छता त्यामुळे मॅन आवर्स वाढतात, कामाची शक्ती वाढते, तुमचं आयुष्य वाढतं, तर स्किल्स वाढतात सगळं हे जो आणि त्यामुळे इकॉनॉमी वाढते. आणि म्हणून हे जे इकॉनॉमिक्स मध्ये लिहिलेलं आहे क्लिनलीनेस नेक्स्ट टू ग्रोथ हे फार महत्वाचं आहे. आणि आय होप की आता आपल्याकडे ह्या कोरोनामुळे लोक स्वच्छतेच्या मागे लागतील. तू आयुर्वेद हा तुझ्या घरात पाणी भरतोय, तुला जास्त माहितीये की सर्व रोगाचं मूळ पोटात आहे, सर्व रोगाचं मूळ स्वच्छतेमध्ये आहे. आज इथे येस इथेही चालू आहे, पण जेवढा भारतामध्ये त्याचा उद्रेक होतो आहे तेवढा इथे होत नाहीये. मी असं म्हणत नाहीये की इथे पॅन्डेमिक नाहीये, जरूर आहे, पण लोक स्वतः काळजी घेत आहेत. मी इथे ह्या पॅन्डेमिक मध्ये रोज संध्याकाळी 1.5-2 तास फिरायला जातो, पण इतकं रस्त्याने जाताना मी वुड्स मध्ये जातो नंतर जिथे काही जंगलात, पण रस्त्याने जाताना सुद्धा प्रत्येक जण कमीत कमी आपापसात 2 मीटर अंतर असेल असा चालतो. मास्क आहे, सतत मास्क आहे. राम जन्मभूमी बद्दल आम्ही ट्रफलगार स्क्वेअर मध्ये आणि पार्लमेंट स्क्वेअर मध्ये आम्ही तिथे आमचा उत्सव साजरा केला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यावर मास्क होते. करेक्ट. आणि 10 जणांच्या पेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही, आम्ही 10 जण सोडतो, नियम पाळून आनंद करू शकतो आपण. खरे, कमिंग बॅक अगेन स्वच्छता हा फार अत्यंत आवश्यक, आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुखावं. करेक्ट, करेक्ट आहे. अगदी तुम्ही म्हणला तसं की आपल्याला एक चांगली गोष्ट या महामारीतनं शिकलोय किंवा कोरोनामुळे काय चांगलं घडलं, तर कदाचित आता इंडिव्हिज्युअल स्वतःची वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचं महत्व आपल्याला जास्त कळलंय कदाचित. अजून एक मला विचारायला आवडेल, कारण आत्ताचं जग खूप वेगळं आहे, आता आपण टेक्नॉलॉजीमुळे खूप जवळ आलोय, मी तुमची मुलाखत इथे बसून घेऊ शकते आहे, विचार जाणून घेऊ शकते. तुम्ही ज्या वेळेला युकेला गेलात म्हणजे 43 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती त्या काळात आपण म्हणतो की संभाषणाचं माध्यम म्हणजे पत्र किंवा ट्रंक कॉल असं होतं, तुम्ही जास्त तिथे कसं असणार आहे याची माहिती इथे बसून नव्हती, अनेक गोष्टी शिकला असाल, इतक्या 40 वर्षात किती बदल तिथे सुद्धा झाला असेल, या सगळ्या काळात सुद्धा
तुम्ही आपल्या मातृभूमीशी तुमची नाळ घट्ट जुळून आहात, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा कामासाठी तुम्ही भारतात आले आहात, त्याचबरोबर जेव्हा भारतातल्या काहींना लंडन मध्ये गरज होती मदतीची, म्हणजेच सावरकर सिनेमा सारखा जेव्हा तिथे शूटिंग होणार होता तेव्हा तुम्ही त्याच्यात मोलाचं सहाय्य केलेत, आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण मला असं वाटतं आज 15 ऑगस्टला केवळ तिरंगा माझा डीपी ठेवला किंवा माझ्या स्टेटसवर मी तिरंग्याबरोबर चित्र ठेवलं म्हणजे मी देशभक्त आहे असं होत नाही. मी खरंच माझ्या देशाबद्दल जर मला ऋण व्यक्त करायचं असेल तर मी काय खरंच करतो किंवा करते हे जाणून घ्यायची गरज आहे. आणि म्हणून मला आज तुमची मुलाखत महत्वाची वाटते की तुम्ही कुठेही असा जगाच्या पाठीवर तुम्हाला जर खरंच देशाबद्दल अभिमान आणि प्रेम असेल तर ते तुमच्या कामात न दिसतं. मला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल काका. मी तर आधी सावरकर चित्रपटाविषयी सांगतो. सावरकर ही अख्ख्या हिंदुस्थानातल्या लोकांची जशी मर्मबंधातली ठेव आहे तशी माझी पण आहे. सावरकरांचा इतका त्याग माझ्या मते दुसऱ्या कुणीही भारतीय स्वातंत्र्य युद्धात केलेला नाहीये. पण अशा ह्या महान व्यक्तीला सर्व प्रकारच्या उपेक्षेला तोंड द्यावं लागलं. किती तर सावरकर म्हटलं की अडचणी आलीच पाहिजे. आजही महाराष्ट्रामध्ये सुद्धा सावरकरांचा काय उल्लेख होतो हे सगळ्यांना माहिती आहे. खरंच अनफॉर्च्युनेट आहे पण खरंच दैवत आहे ते आपल्या सारख्यांचं. आणि मी इथे आल्यानंतर सावरकर जिथे जिथे राहत होते तिथे मुद्दाम गेलो. आज इंडिया हाऊस हायगेट मध्ये सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मांच्या मदतीनं तिथे जे सुरू झाले होतं इंडिया हाऊस काय काय केलंय. हो बाम कसे करायचे हे त्या इंडिया हाऊसच्या तळघरात शिक्षण दिलं जायचं. तिथे बसून तळघरात बसून सावरकरांनी पिस्तूल आणि रिव्हॉल्वर्स भारतात पाठवलेली. तिथे त्यांचे अभिनव भारतचा दर रविवारी बैठकी व्हायच्या. त्या काळी अभिनव भारतच्या बैठकीला मदनलाल धिगरा सारखे त्यांनी जबरदस्त लोक तयार केलेले. नाही हा माणूस अफाट आहे, अफाट. साक्षात परमेश्वराचा पुनर्जन्म म्हणजे सावरकर. त्यांच्या चित्रपटासाठी योगदान करायचं भाग्य आम्हाला लाभलं. हे आमचं भाग्य आहे. काहीतरी आमची पूर्व प्रारब्धात पुण्यही असेल म्हणून सावरकर चित्रपटामध्ये योगदान करायला संधी मिळाली. त्यात मला मुद्दाम म्हणावं असं वाटतं, यस बाबूजींची कल्पना. सुधीर फडके आमच्या घरी अनेक वेळा राहून गेले या चित्रपटाच्या निमित्ताने. सुधीर फडक्यांनी हे केलं पण चित्रपट मध्ये तेवढंच मोठं योगदान आहे प्रभाकर मोनेच. प्रभाकर मोनेमुळे हा चित्रपट पूर्ण झालेला आहे. आणि यस फारच अफाट अफाट आहे. बा हे अफाट शब्द सुद्धा फार थोडा आहे. हा माणूस विराट माणूस होता. खरंच स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयाबद्दल आपण बोलू तेवढं कमी. आणि तुम्ही म्हणला कसं त्यांना जो मान सन्मान, म्हणजे केवळ रूढार्थाने मान सन्मान नाही, मनातून असणारा त्यांच्याबद्दलचा अभिमान आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाता आला पाहिजे ही जशी जबाबदारी आहे, तसं अजून एक ऋण व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. ज्या परंपरेतनं तुम्ही आलायत वाढला आहात किंवा ज्या मुशीतनं घडला आहात ज्यामुळे आज आपण देशप्रेमाबद्दल बोलतोय, अशाच एका आणखी व्यक्तीबद्दल त्यांचं चरित्र लोकांपुढे मांडण्याची तुम्हाला संधी मिळते, मला त्या पुस्तकाविषयी ऐकायला आवडेल नक्कीच. म्हणजे तुला डॉक्टर हेडगेवारांच्या विषयी म्हणायचं. येस परत सावरकर आले. खरे सावरकरांचा आणि डॉक्टर हेडगेवारांचा परिचय होता. सावरकरांचा आणि सुभाषचंद्र बोसांचा परिचय होता. त्यांच्या भेटी झाल्या. आता माझं मत आहे, नाही माझं मत आहे की सुभाषचंद्र बोसांना इंडियन नॅशनल आर्मी काढण्यासाठी गेवारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काढण्यासाठी फार मोठं प्रोत्साहन सावरकरांच्या कडून मिळालं. करेक्ट. हेडगेवार मी कट्टर संघाचा आहे. येस त्यामुळे तुम्ही आज जर संघाकडे बघितलं 1925 साली दसऱ्याला संघाची स्थापना झाली. आज 1920 साल आहे. आज 5 वर्षांनी 100 वर्ष संघाला पूर्ण होणार आहे.
आणि जगातील ही एकुलती एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे की जी रोज वाढतीये. करेक्ट. कुठतरी रोज नवीन शाखा निघतीये, कुठतरी शाखेत नवीन स्वयंसेवक येतोय आणि तितक्याच जोमाने राष्ट्र कर्तव्य, राष्ट्रभक्ती आणि हिंदू धर्मभक्ती संघ जोपासतोय करतोय. आज जगात 50 देशामध्ये संघ आहे. मला अगदी एक तुम्ही आता जे उल्लेख केला तो तुम्ही म्हणतात असं की आज 95 वर्षांनी आज अनेकांना त्याचं महत्व जाणवतंय की धारावी सारख्या वस्तीमध्ये किंवा पुण्यातल्याही अनेक ठिकाणी जिथे म्हणू नये पण कदाचित सरकारी मदतही पोहोचत नाही तिथपर्यंत ग्रास रूट लेवलला संघाचे कार्यकर्ते जाऊन काम करतायत आणि हे केवळ त्या प्रेरणेमुळे की जे त्यांचं आदराचं स्थान आहे. डॉक्टर हेडगेवारांना मी महापुरुष महामानव हे फार कमी झालं त्यांच्यासाठी. आय कॉल हिम मॅन ऑफ द मिलेनिया. अनेक सहस्रकांचा आदर्श म्हणजे डॉक्टर त्यांचं इंग्लिश मध्ये इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा ऑथेंटिक चरित्र नाहीये. डॉक्टरांनी काय केलं, स्वतःविषयी वैयक्तिक कुठेतरी चिठ्ठीचे पाटी ठेवली नाही. नाना पालकर हे एक संघाचे फार मोठे अधिकारी, त्यांनी 10 वर्ष रिसर्च केलं आणि डॉक्टरांच्यावर अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑथेंटिक असं जवळजवळ 500 पानी मराठीत पुस्तक लिहिलं. त्याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करायचं दायित्व मला दिलं आहे. आणि परत जसं सावरकर चित्रपटात योगदान करायचं हे निव्वळ पूर्व पुण्य आहे असं म्हणता म्हणून तसं हेडगेवारांचं चरित्र इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं हेही दैवायत्तम परमेश्वराची देणगी आहे आणि याच्यात पुढे मॉडेस्टी ह्युमिलिटी वगैरे नाही. मला माहिती आहे की माझ्यापेक्षा 1000 स्वयंसेवक असेल की ज्यांचं इंग्लिश जास्त चांगलं आहे किंवा माझ्यापेक्षा 1000 स्वयंसेवक असे आहेत की ज्यांचं मराठी जास्त चांगलं आहे किंवा माझ्यापेक्षा 1,00,000 स्वयंसेवक असे आहेत की ते जास्त डेडिकेटेड स्वयंसेवक आहेत असं असूनही मला हे काम मिळावं दैवायत्त. चालं माझं सुरू झालेलं आहे. आज जवळजवळ माझे 23-24 चॅप्टर्स पूर्ण झालेत, 7-8 चॅप्टर्स राहिले. ग्रेट. त्याचं एडिटिंगही सुरू झालेलं आहे. बघू प्रकाशन करायचंय संघ ठरवेल. माझं दायित्व सांगतो की बाकी सगळं संघावर कोणी काय करायचं आणि इथे मला राम वैद्यांचा उल्लेख मनापासून करावायची इच्छा आहे. राम वैद्य म्हणजे संघाचे विश्व विभागाचे सहसंयोजक. ओके ग्रेट. यांचे थोरले बंधू मनमोहनजी वैद्य अखिल भारतीय स्तरावरचे अधिकारी आहेत, सह कार्यवाह आहेत. त्यांचे वडील बाबूराव वैद्य यांनी तर उभं आयुष्य दिलंय. या राम वैद्यांनी मला विचारलं अनिल राव हे काम तुम्ही करायचं. ग्रेट. तुम्ही दैवायत्त ते. हा करेक्ट. हे खरंय की ते त्या पुस्तकाचे भाग्य की तुमच्यासारख्या जे निष्ठेने करतील कारण केवळ इंग्रजी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणं नाही तर तेवढ्याच आत्मीयतेने करणारा कोणीतरी असणं गरजेचं होतं त्या श्रद्धेने आणि त्या भावनेनी करणं. आणि आम्ही नक्की वाट पाहू ते पुस्तक येण्याची की ज्या योगे कुठल्याही भाषेचा अडसर मध्ये न ठेवता जी ग्लोबल लँग्वेज आहे त्या इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चरित्र पोहोचेल. ज्या योगे कदाचित भारताबाहेर किंवा महाराष्ट्राबाहेर ज्यांना मराठी येत नाही अशा अनेकांच्या मनात कदाचित त्यांच्यामुळे प्रेरणा निर्माण होईल अशी इच्छा आहे. नक्की नक्कीच 100%. मला अगदी आतापर्यंत आपण बोललो त्यापेक्षा आणखीन एक वेगळ्या विषयी बोलायचं होतं की आपण म्हणतो मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे आपण प्रार्थनेत म्हणतो प्रतिज्ञेत म्हणतो पण आज खरी गरज आहे ती आपली स्वतःची जी संस्कृती आहे तुम्ही म्हणला तसं स्वच्छतेपासून असेल अगदी हात धुणं असेल हातपाय धुणं बाहेरून आल्यावर असेल वदनी कवल घेता म्हणणं असेल नमस्कार करण्याची पद्धत असेल हे सगळंच आज जगमान्यता मिळते. जगातले लोक ते स्वीकारतायत त्याचं महत्व जाणून घेतात आणि ते किती शास्त्रीय आहे हे त्यांना आता पटायला लागलंय. अनफॉर्च्युनेटली आपल्या इथल्या लोकांना जोवर बाहेरच्या कोणी ते सांगत नाही तोवर ते कदाचित तेवढं पटत नाहीये पण तुम्ही असे आहात दुवा आहात यातले की ज्यांना भारतीय संस्कृतीची पूर्ण जाण आहे त्याच्याबद्दलचा तुमचा अभ्यास आहे आणि परदेशात राहून त्यातले जे चांगले भाग आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की दुसऱ्याचं चांगलं ते घ्यावं पण आपलं ते चांगलं टिकवावं
या दोन्हीचा मेळ घालण्यासाठी किंवा घातलेले असे तुम्ही आहात, तुम्ही आजच्या पिढीला किंवा इतरांना आजच्या दिवशी मुद्दामून काय सांगू इच्छित असाल ह्या आत्ताच्या सिच्युएशनला? मी इतका कोणी मोठा नाहीये की आजच्या पिढीला काही सांगण्यासारखा. फक्त एकच, देशावर प्रेम करा, हिंदू धर्मावर प्रेम करा, कारण शेवटी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही धर्मात गेलेले असाल तरी मूळचे हिंदू आहात, त्यामुळे हिंदू धर्मावर प्रेम करा, कारण हिंदू हा धर्म आहे. इट्स अ वे ऑफ लाईफ, इट्स नॉट रिलिजन. धर्म ह्या शब्दाला इंग्लिशमध्ये शब्द नाही. आपण जे धर्म म्हटलं की जे सगळं, म्हणजे मग त्याच्यात देशधर्म आला, समाज धर्म, आई वडिलांचा धर्म आला, गुरुजींचा धर्म आला, हे सगळे जे इट्स सच अ बिग ब्रॉड कॉन्सेप्ट. असा जगात ही कॉन्सेप्ट कुठेही नाहीये. धर्म हा फक्त हिंदुस्थानामध्ये, परदेशामध्ये रिलिजन आहे. आणि त्यामुळे हिंदू धर्माविषयी अवश्य माहिती करून घ्या. yes. देशावर प्रेम करा आणि जे काय करणार असाल ते निष्ठेनी करा. येस येस. आणि माझं प्रामाणिक मत आहे की पैसा खाऊ नका. ज्यांना जिथे जिथे पैसा खाऊ नका, प्लीज मी अक्षरशः हात जोडून नम्र विनंती करीन. भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराने आमचा देश परिपूर्णपणे की स्वतःच किती स्वत्व, ते जपा, ते वाढवा, निष्ठेनी देशासाठी काम करा, मग ते कुठलंही काम असू दे. आणि प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा. माणूस स्वतःशी प्रामाणिक राहिला की समाजाशी प्रामाणिक राहील. 100%. आणि हा परदेशातला फार मोठा गुण आहे. Yes, especially वेस्टर्न वर्ल्ड मध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत लोक. आता इथे बदल व्हायला लागलाय, पण खरोखर अतिशय प्रामाणिक लोक आहेत वेस्टर्न वर्ल्ड. हे जे आहे प्रामाणिकपणा, त्याने आयुष्य खरंच सुखाव होत. हसतमुख राहा, सुखाव होत आयुष्य. बाकी मी काय सांगू? नाही, तुम्ही म्हणला तसं छोटा माणूस आहे. नाही नाही, असं अजिबात नाही. नाही नाही नाही, असं अजिबात नाहीये. पण एनिवेज, मला खूप बरं वाटलं तुम्ही आज आमच्याशी संवाद साधलात, आणि जे तुम्ही मनापासून सांगितलं ते मनापासून लोकांपर्यंत पोचेल, त्यांच्या हृदयाला भिडेल. आयुर्वेदातले आमचे जे गुरु होते, माझ्या वडिलांचे गुरु वैद्यराज दातार शास्त्री, त्यांचं अत्यंत आवडतं वाक्य होतं भगवद्गीतेतलं, योग कर्मसु कौशलम. योग म्हणजे काय किंवा धर्म काय किंवा ह्या खूप मोठ्या टर्म्स आहेत, ब्रॉड कन्सेप्ट आहेत. पण आमच्यासारख्या सामान्यांना सांगायचं तर एवढंच की तुमचं जे काम आहे ते योग म्हणजे काय, तर कर्मात कौशलतनी द एक्सलंट, म्हणजे जे माझ्याकडनं द बेस्ट पॉसिबल आहे ते मी करायचा प्रयत्न माझ्या माझ्या छोट्याशा लेवलला केला तरीही मी माझ्या देशाला, माझ्या समाजाला काहीतरी चांगलं देऊ शकेन. आपण सगळ्यांनी आता आशावादी राहायची खरंच गरज आहे. आत्ताच्या काळात अनेक क्षेत्रातली आपली आपली चॅलेंजेस असली तरी सुद्धा जर आपण थोडासा लांबचा विचार केला तर माझ्या आजची छोटीशी एखादी कृती ही भविष्यात खूप चांगलं काहीतरी मला देऊ शकेल. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सर्वांनाच हीच नम्र विनंती की आपण आपल्या देशाबद्दल मनापासून जर आपल्याला काही वाटत असेल तर आज आपल्या स्वतःपासून सुरू करूया, घरापासून सुरू करूया, एखाद्या छोट्या शहरा किंवा गावापासून सुरू करूया, आणि काहीतरी चांगला संकल्प करून भविष्यात आपल्या देशाला आणखीन छान उज्ज्वल भवितव्य मिळेल यासाठी प्रयत्नशील राहूया. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, मला संधी दिली बोलण्याबद्दल. थँक्स अ लॉट. गॉड ब्लेस. थँक्यू.